नमस्कार, मी विद्यालंकार घारपुरे. वी स्कूलच्या लाईव्ह चर्चा या कार्यक्रमात आपलं सगळ्यांचं मनपूर्वक स्वागत आहे. मला माहिती आहे की तुम्हा मुलांना प्राणी, पक्षी, झाडं यांच्या कथा आवडतात. म्हणूनच मी अंगणवनातील कथा हे पुस्तक लिहिलेलं आहे. पिल्लांची ध्यानधारणा ही कथा ऐकल्यानंतर जर तुमच्या मनामध्ये काही प्रश्न निर्माण झाले असतील तर मला नक्की आनंद वाटेल, कारण काही कथा ऐकल्यानंतर मुलांच्या मनामध्ये प्रश्न निर्माण व्हायलाच हवेत असं मला नेहमी वाटतं. बरं, ते ठीक आहे. आतापर्यंत आपण अंगणवनातल्या बऱ्याच घडामोडी बघितल्या. हां, पण त्याच्यामध्ये अंगणवनात झालेल्या स्नेहसंमेलनाची गोष्ट मात्र सांगायची राहिली आहे. बघा, स्नेहसंमेलन म्हणजे गॅदरिंग. गॅदरिंगचं नाव घेतलं रे घेतलं की बघा तुमच्या चेहऱ्यावर कसा आनंद दिसतोय. आणि गॅदरिंगचं नाव घेतलं की मुलांच्यामध्ये हा आनंद हा संचारतोच, उत्साह संचारतोच. तसाच उत्साह अंगणवनातल्या प्राण्यांमध्ये संचारला आणि त्यांचं गॅदरिंग म्हणजेच स्नेहसंमेलन पार पडलं. त्याबद्दलची ही आपण शेवटची कथा ऐकूया. कथेचं नाव आहे अंगणवनातील स्नेहसंमेलन. कथेचं नाव काय आहे? अंगणवनातील स्नेहसंमेलन. अंगणवनाचं स्नेहसंमेलन. लंब्या आंब्याच्या झाडाच्या सभोवताली वाढलेलं कवळं गवत खाता खाता तुरुतुरु सशानं विषय काढला. लंबे बरेच दिवस अंगणवनात सांस्कृतिक कार्यक्रम झाले नाहीत. लांब कान्याच्या कथाकथनाचे कार्यक्रम होऊनही खूप दिवस लोटले आहेत. मधल्या काळात अंगणवनात कोणताही करमणुकीचा कार्यक्रम झालेला नाही. अंगणवनाचं स्नेहसंमेलन व्हावं असं मला वाटत आहे. अनेक कार्यक्रमांचे व स्पर्धांचे आयोजन करता येईल. 8-10 दिवस जरा मजेत जातील. बघ जरा मनावर घे. वनाध्यक्षांनी मनावर घेतलं की सगळेजण कामाला लागतील. लंबेलाही तुरुतुरुचं म्हणणं पटलं. अंगणवनातील सर्वांना एकत्र आणण्यासाठी स्नेहसंमेलन करूयाच असं मनाशी ठरवत तो म्हणाला, तुरुतुरु तुझी सूचना चांगलीच आहे. परवा वनसेवकांची सभा भरवूया. स्नेहसंमेलन समितीचा अध्यक्ष तुलाच व्हावं लागेल, कारण कल्पना तुझी आहे. तू ती नीट राबवशील. 2 दिवसात स्नेहसंमेलनाचा कच्चा आराखडा तयार कर. वनसेवकांसमोर तो आराखडा मांड. तुझ्याच कल्पना समजावून दे. समितीचे इतर सभासदही तूच निवड. आजच सर्व वनसेवकांना सभेचं आमंत्रण दे. चल, लाग कामाला. तुरुतुरुला खूपच आनंद झाला. यापूर्वी भेदरट, धांदरट व कासवाशी पैज हारणाऱ्या अशी सशांची तयार झालेली प्रतिमा पुसून काढण्याची, सशांमधलं गुण सिद्ध करण्याची ही नामी संधी आहे असं तुरुतुरुला वाटलं. त्या उत्साहात तो सर्वांना वनसभेचं आमंत्रण द्यायला निघालाही. आश्चर्याची गोष्ट म्हणजे वनसभेत नेहमी विरोधी मत नोंदवणाऱ्या फेको कोल्हा, जाली लांडगा, देखणे हरिण, आखूड तरस या मंडळींनीही स्नेहसंमेलनाला पाठिंबा दर्शवला. तुरुतुरुने तयार केलेला स्नेहसंमेलनाचा कच्चा आराखडा सभेपुढं मांडला. बारीकसारीक किरकोळ बदल सुचवून आराखडा सर्वानुमते मान्य झाला. तुरुतुरुनं संमेलन समितीचे सभासद निवडले. उपसमित्याही स्थापन केल्या. कार्यक्रम पत्रिकाही तयार करून झाली. तुरुतुरुनं वेगवेगळे कार्यक्रम अंगणवनातील निरनिराळ्या ठिकाणी ठरवले होते, कारण त्याला अंगणवनातील जास्तीत जास्त झाडांना सामावून घ्यायचे होते. गायन, वादन, नकला, कथाकथन असे कार्यक्रम होतेच. खास पक्ष्यांसाठी हवेत उडण्याच्या स्पर्धा होत्या. पक्ष्यांच्या घरट्यांचं प्रदर्शन आयोजित केलं होतं. झाडांची पानं, फुलं, फळं वापरून काढलेल्या
रांगोळ्यांचंही प्रदर्शन आयोजित केलं होतं. अंगणवनात स्नेहसंमेलनात असे भरगच्च कार्यक्रम असल्यानं सगळीकडे आनंदाचं वातावरण होतं. आपापसातील हेवेदावे विसरून व भांडण विसरून सर्वजण एक दिलानं स्नेहसंमेलन यशस्वी करण्यासाठी झटत होते. तुरुतुरुची खूप धावपळ होत होती, पण त्याला तुरुतुरु धावण्याची सवय असल्यामुळे त्याचं त्याला विशेष वाटत नव्हतं. प्रत्येकजण आपापल्या परीनं अंगणवनात नटवत होता, सगळ्या कार्यक्रमात भाग घेत होता. संपूर्ण अंगणवनात सुशोभीकरणाचं काम आपणहून फुलपाखरांनी त्यांच्या अंगावर घेतलं होतं. अनेक ठिकाणी रंगीबेरंगी फुलपाखरांनी आकर्षक कमानी करत छान आरास केली होती. लांबकान्या गाढवाचा कथाकथनाचा कार्यक्रमही झक्कास रंगला. पक्ष्यांनी केलेल्या नकलांचा कार्यक्रमही असाच रंगतदार झाला. कोतवाल, हिरवा बुलबुल, दयाळ, खाटीक, डोंगरी मैना, साळुंकी, पोपट या पक्ष्यांनी इतर अनेक पक्ष्यांच्या आवाजाच्या नकला केल्या. पोपटानं माणसाची नक्कल करून सर्वांना हसवलं. कोतवालानं अनेक पक्ष्यांच्या आवाजाची हुबेहूब नक्कल करून सर्वांना चक्रावून टाकलं. तर दयानं खुद्द कोतवालाच्या आवाजाची नक्कल करून सगळ्यांना चकित केलं. असं असलं तरी थोड्याफार कुरकुरीही होत होत्या. मी सांगितलं नाही, टोबी नक्की पार्शलिटी करणार. देखण्यानं तलावाजवळ राहणाऱ्या हळूहळू कासवाकडं तक्रार केली. काय रे, काय झालं? हळूहळूनं विचारलं. नाचाच्या स्पर्धेत माझी पिल्लं किती छान नाचली, पण त्यांना साधं उत्तेजनार्थ बक्षीसही टोबीनं दिलं नाही. तो नाचाच्या स्पर्धेचा प्रमुख परीक्षक होता. असं झालं होय, हळूहळूनं आपली प्रतिक्रिया सावकाश दिली. पुढं काय बोलावं ते त्याला समजेना. जवळच उभ्या असलेल्या भेकड भेकरांनाही देखण्याची बाजू घेतली व म्हणाला, आमच्या कळपातली भेकरही किती मस्त थिरकत होती. त्यांना पुन्हा एकदा नाचा म्हणून आग्रही झाला, पण टोबीनं त्यांना फक्त उत्तेजनार्थ बक्षीस दिलं. बरं, पहिलं बक्षीस कुणाला मिळालं? हळूहळूनं भेकडला विचारलं. आता हे काय सांगायला हवं, ज्या टनाटनच्या टोळीला प्लॅस्टिकचा कचरा करतात म्हणून शिक्षा केली आहे, त्यांच्या टोळीला पहिलं बक्षीस मिळालं, भेकडनं दुःखी चेहरा करून सांगितलं. टनाटनच्या टोळीनं रिकाम्या बाटल्या वापरून टिपरी नाच केला, ते चांगलेच नाचले. टिपऱ्यांची कल्पनाही छानच होती, पण आमच्या बछड्यांपेक्षा काही त्यांचा नाच चांगला झाला नाही. टोबीनं नक्कीच चिक्की खाल्ली, देखण्यानं संतापानं प्रतिक्रिया दिली. हळूहळूला काही गोष्टी खरोखरच हळूहळू कळायच्या. त्याला मध्येच हे चिक्की खाण्याचं काय प्रकरण आलं ते कळलं नाही. तोंडात गवत चघळत चघळत त्यानं शांतपणे विचारलं, देखण्या, परीक्षकाने चिक्की देत होते खायला? मजाच आहे, मला चिक्की खूप आवडते. मला आवडलं असतं परीक्षक व्हायला. अरे हळूहळू, टोबीनं चिक्की खाल्ली म्हणजे पार्शलिटी केली रे, तोही माकडच ना. त्यानं म्हणूनच टनाटनच्या टोळीला पहिलं बक्षीस दिलं. देखण्याच्या बोलण्याचा हळूहळूवर फारसा परिणाम झाला नव्हता. तो गवत चघळतच होता. तो सावकाश बोलला, अरे टनाटनच्या टोळीनं मस्तच नाच केला, त्यालाही पुन्हा एकदा नाचा म्हणून आग्रह झाला होता. मागच्या बाजूचे पशुपक्षी प्रेक्षक त्या तालावर नाचत होते. मी बघितला तो नाच, तो पहिल्या क्रमांकाच्या तोडीचाच नाच होता. या बोलण्यावर आपण हळूहळूकडं टोबीची उगीच तक्रार केली असं देखण्या व भेकड्याला वाटलं. ते नाराज होऊन निघून गेले. असे अधूनमधून नाराजीचे बार उडत होते. काही कार्यक्रमात थोडी हुल्लडबाजी होत होती, पण सर्वसाधारणपणे कार्यक्रम शांततेत पार पडले. सर्व कार्यक्रम व्यवस्थित पार पडल्यानंतर आखूड तरसाच्या पायानं तुरुतुरुचा उत्कृष्ट आयोजक म्हणून सत्कार केला. या स्नेहसंमेलनातील आठवणी गमती जमती अंगणवनात पुढं खूप दिवस चघळल्या जात होत्या.